गेल्या अनेक वर्षांपासून रूपा भवानी मंदिर आजूबाजूच्या परिसरासाठी महापालिकेने मंदिराला भाडेतत्वावर देत असते, मात्र गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करता आले नाही। यंदाच्या वर्षी कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्याने नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने संपन्न होणार आहे, त्यामुळे आजूबाजूच्या परिसराची जागा रूपा भवानी मंदिर ट्रस्टसाठी महापालिकेने भाडेतत्वावर देत असतात। दरवर्षी 10% प्रमाणे भाडेवाढ करत आहेत। दरम्यान शनिवारी रूपा भवानी परिसरात असलेल्या पीएचई बिल्डिंग कचरा डंपिंग स्टेशन या ठिकाणी ओपन जागा असलेल्या त्या ठिकाणची शारदीय नवरात्रामध्ये लहान बालगोपाळांसाठी खेळणी वस्तू विक्री करण्यासाठी 1000 स्क्वेअर फुटाची जागा लिलाव करण्यात आली आहे। यामध्ये 7000 ते 27000 पर्यंत लिलाव झालेला आहे। 15000 रुपये एक वर, 15500 रुपये एक वर, 20000 रुपये एक वर, 20500 रुपये एक वर, 20500 रुपये दोन वर, 21000 रुपये एक वर, 25000 रुपये एक वार, 26000 रुपये एक वार। पैसे रोक आहे ती दोघं भी लक्षात ठेवा, डिपार्टमेंट आहे। 26000 रुपये दोन वार, 26100 रुपये एक वार, 26600 रुपये एक वार, 13500 रुपये दोन वार, 13600 रुपये एक वार, 13600 रुपये दोन वार, 14000 रुपये एक वार। हा लिलाव फक्त 10 दिवसांसाठी असेल, यावेळी भूमापनचे अधिकाऱ्यांनी सांगितले। भूमी मालमत्तेकडून आम्ही पीएचई बंगला येथील आमच्या मालकीची जी जागा आहे तिथं 5 लोकांच्या गाळ्यांसाठी लिलाव करत आहोत, फक्त खेळणी ठेवण्यासाठी, त्याचा वापर दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी करायचा नाही। आणि त्याचं अपेक्षित भाडं आहे 7391 रुपये आणि प्रवेश फी आहे 500 रुपये। किती दिवसाकरता आहे? हे 10 दिवसाकरता आहे फक्त। निलावात किती जण भाग घेतले? निलावात 6 जण भाग घेतलेले आहेत। दरम्यान शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये रूपा भवानी मंदिराला सोलापुरात विविध ठिकाणी देवीची दर्शनासाठी पायी चालत येत असतात। येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांसाठी चांगल्या प्रकारचे रस्ते असणे आवश्यक आहे। उद्यापर्यंत रस्त्याची कामे तसेच रूपा भवानी परिसरातील आजूबाजूची साफसफाई सोयी सुविधा दिल्या नसल्यास भक्तांना घेऊन महापालिकेत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला। मंदिर परिसरात पीएचई बंगला येथे काल जाहीर प्रशिक्षण करून या ठिकाणी लिलाव करायचं 1000 स्क्वेअर फूट असं पेपर झालेलं होतं, परंतु या ठिकाणी 1000 स्क्वेअर फूट असं 5-6000 स्क्वेअर फूट जागा द्यायचं या ठिकाणी ठरलेले आहेत, परंतु रस्त्यावरचं जागा गेल्या 25-30 वर्षापूर्वी त्या आमच्या रूपाभवानी ट्रस्टीला दिलेला आहे, परंतु ते जागा सोडून आम्ही या ठिकाणी ते करा आपल्या पीएचई जुना बंगल्यामध्ये। पण आत्ता बघितलं की जे काही लिलावमध्ये भाग घेतलेले आहेत त्या लोकांकडं पैसे न आणता त्या ठिकाणी आलेले आहेत, परंतु काही 1 नंबर गाळा हे 600 रुपये जास्त त्याच्याने ठरलेलं आहे, परंतु 2 नंबर घेतले नाही, 3 नंबर का घेतलं आहे अजून त्याच्याकडे पैसे नाहीत। मग मला म्हणायचं आहे की जे काही गाळा घेणार आहेत महानगरपालिकेने त्यांच्याकडे चेक न घेता पैसे घ्यावं रोख, कारण चेक देऊन नंतर बाउन्स होऊ नये या पद्धतीचं कामकाज या ठिकाणी करावं। आणि आमचे रूपाभवानी ट्रस्टीचे जे काही म्हणणं होतं 3 वर्षापूर्वी 88000 भाडं होतं, त्या 88000 मध्ये 10% वाढवत या ठिकाणी जे भाडं वाढ करण्यात आलेलं आहे। एकूण कोरोनाच्या काळात 2 वर्ष या ठिकाणी सर्वच बंद असताना आता 1,20,000 रुपये जे काही 19000 रुपये आपण ठरवलेलं आहे, त्या आमचे ट्रस्टीचे लोक म्हणाले की जे वाढ गेलेलं आहे कोरोनाच्या काळात, धंदा नाही, पाणी नाही, काय नाही, फक्त सर्व बंद होतं, त्यावेळी हे घेतलेलं कमी करावं असं आम्ही आयुक्तांना आणि आपले सहायक आयुक्त पाटीलसाहेबांना विनंती केलेलं आहे, जेणेकरून या भागातलं जे कोणी हे घेणार आहेत आपले खेळणीसाठी त्या लोकांनी या ठिकाणी सर्व व्यवस्था साफसफाई स्वच्छता केलं पाहिजे। ते शर्ती अटी आहेत, त्या शर्ती अटीमध्ये कुठल्याही पद्धतीचं भंग होऊ नये त्याचं दक्षता आपल्या महानगरपालिकेचे अधिकारी घ्यावं, आणि आता उद्या काय झालं तर आम्ही गप बसणार नाही। महाराष्ट्र अधिनियम कलम 1989 त्यानुसार कोणत्याही लिलाव करताना किमान 3 दिवस अगोदर प्रसिद्धीपत्र तयार करून प्रसिद्ध करावे असे असताना सुद्धा महापालिकेने स्वतःचा मनमानी कारभार दाखवून महाराष्ट्र अधिनियमाचा कलमाची दिशा बदलली आहे।
ज्या शासनाने दिलेले नियम आणि कलम शासनानेच पालन करत नसेल तर इतर लोकांनी शासनाचं नियम कसे पालन करतील अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। ही लिलाव पद्धत अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेली आहे, त्यामुळे लिलावात सामील झालेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा दिलेल्या नाहीत, त्या ठिकाणी लाईट पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही, त्यामुळे चुकीच्या पद्धतीने लिलाव झालेले आहेत। महापालिकेने फक्त आपला फायदा करून घेत नागरिकांच्या सोयी सुविधांकडे लक्ष दिले जात नसल्याचेही दिसून आले। यावेळी सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील, भूमापन अधिकारी पुजारी, माजी नगरसेवक चेतन नरोटे, रूपा भवानी ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे, उपाध्यक्ष संताजी भोळे, रवी हक्के, जगन्नाथ बणगर, यल्लप्पा करली, विजू कोळी, नागराज डबरे, कोळेकर लातुरे आदींसह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि भक्तमंडळ प्राधिकारी उपस्थित होते।